शीख धर्मियांचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या नांदेड येथील गुरुद्वारा बोर्ड अध्यक्षांची निवड करण्याचे अधिकार राज्य शासनाने स्वतःकडे घेतले आहेत. या निर्णयाला शीख पंजाबी सिंधी बांधवांनी विरोध दर्शवला असून सरकारने सदर निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. शीख धर्मियांचे मान्यताप्राप्त आणि महत्वाचे धर्मपीठ असलेल्या नांदेड गुरुद्वारा बोर्ड अध्यक्षांची निवड करण्याचे अधिकार शासनानं स्वतःकडे घेतलेत. सरकारच्या या निर्णयाला शीख पंजाबी सिंधी बांधवांनी विरोध केला असून अध्यक्ष निवडीचा अधिकार गुरुद्वारा बोर्डाकडेच राहू द्यावी अशी मागणी होती आहे. यासाठी नगरमधील शीख पंजाबी सिंधी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. यावेळी बोलताना हरजीत सिंग वधवा यांनी शासनाचा सदर निर्णय लोकशाहीसाठी घातक असल्याचं म्हटलंय. गुरुजी का खालसा वाहेगुरुजी की फतेह. आज सिख पंजाबी सिंधी समाज हा कलेक्टर ऑफिस या ठिकाणी गुरुद्वारा भाई दया सिंग राधा कृष्ण मंदिर भाई कुंदनलाल जी गुरुद्वारा हरश्रीनाथ दरगाह GND ग्रुप ये सब इकट्ठा होके निवेदन देने आए कि नांदेड़ गुरुद्वारा में सचखंड श्री हजूर साहब नांदेड़ गुरुद्वारा अपचल नगर यहाँ पे सिख समाज का जो ट्रस्ट है ये ऐतिहासिक गुरुद्वारे करीब अनेक सालों से चलाते हैं. 1956 पासन ही जी ट्रस्ट होती या ट्रस्ट 1956 च्या नियमाप्रमाणे बनवण्यात आली होती व त्या ठिकाणचे स्थानिक नागरिकांना व त्या ठिकाणच्या मतदारांना त्या ट्रस्टवरती चेअरमॅन व संचालक निवडण्याचे अधिकार आहेत. आणि हे सगळं होत असताना देखील त्याच्यातली कलम 11 रद्द करून चेअरमॅनवरती नेमण्याचे संपूर्ण अधिकार राज्य सरकारने काढून घेतले व चेअरमॅन स्वतः अपॉइंट करण्याचे अधिकार त्यांनी घेतलेत. ही जी घटना करण्यात आलेली आहे ती लोकशाहीला घोटवणारी आहे. सिख पंजाबी सिंधी समाज हा नेहमीच सेवा करणारा समाज आहे. सेवा करीत असताना लंगर सेवा ही कायम पुढं असती. कुठं देखील बाढ आली किंवा कुठली नॅचरल कॅलॅमिटी आली तर त्या ठिकाणी सिख पंजाबी समाज हिरहरीने पुढं जाऊन मदतीला धावतो. मग कर्नाटका खाली आता केरला असू किंवा वरती रोहिंग्या मुसलमान असू कुठं जरी असलं तर त्या ठिकाणी सिख पंजाबी समाज हा मदतीला धावलेला आहे. आज आम्ही फक्त देण्याचंच काम करतो पण आमच्या ज्या मायनॉरिटी समाज आहे या मायनॉरिटी समाजाचं जेव्हा या छोट्याशा आम्ही संस्था चालू राहिलो आणि त्या व्यवस्थितरीती स्वतःच्या पैशांनी चालवत असताना की राज्य सरकारने याच्यात हस्तक्षेप करणं म्हणजे लोकशाहीचं गळा घोटवण्याचं काम आहे. आणि या गळा घोटवण्याच्या कामाविरुद्ध आम्ही एकत्रित आलेलो आहे की राज्य सरकारने कलम 11 रद्द करून लोकशाही मार्ग मोकळा करण्यात यावं. दुसरं आज निषेध करीत असताना आम्ही या ठिकाणी जिल्हा दंडाधिकारी यांना शिरोपा दिला की तुम्ही आमची जे मागणी आहे ती वरपर्यंत पोचवावं व त्याला मार्गी लावावं. दुसरं या ठिकाणी समाजाच्या वतीने प्रसाद देखील वाटण्यात आलं कारण प्रसाद वाटणं हा आमच्या सेवावृत्ती आणि आमच्या धर्मात असल्याने आम्ही तो करत आहोत. धन्यवाद. एवढेच विनंती की कलम रद्द करण्यात यावे. बोलाय सोनहर. फक्त एवढीच भूमिका आहे की 11 कलम रद्द झाली पाहिजे. रद्द ना झाल्यास आंदोलन करणार. यावेळी गुरुदयाल सिंग वाही, तरणजीत सिंग नारंग, प्रदीप पंजाबी, राजू मदान, सतीश गंभीर, देवेंद्र सिंग वधवा आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.